मित्रांनो, पावसाचं काय झालं कळणार नाही. काही भागात पाऊस पडतो, काही भागात पडत नाही. आता झाला एक महिना वर 5-6 दिवस होत असेल तेव्हापासून आमच्या भागात म्हणजे छत्रपती संभाजीनगरच्या बऱ्याच भागात, तसं म्हणतात छत्रपती संभाजीनगर अख्ख्या जिल्ह्यामध्ये 1 महिन्यापासून पाऊस नाही. आणि काही भागामध्ये खूप साऱ्या प्रमाणामध्ये पाऊस पडत आहेत की तिकडे बरेच काही माल वाहून गेले, काही लोक होऊन गेले, बरेच काही नुकसान होत आहेत. तर मित्रांनो, अशा ठिकाणी ज्या भागामध्ये पाऊस जास्त प्रमाणात झाला त्या भागातील सरकी लाल पडत आहेत. तर मित्रांनो, आपण आज त्याच विषयी बोलणार आहोत की आपली कपाशी जे आहेत लाल होण्याची कारणे काय आहेत आणि त्याचे उपाय काय आहेत. तर चला मित्रांनो, आपले परत एकदा आपल्या इंडियन फनी फार्मर या यूट्यूब चॅनलवर स्वागत आहेत. तर मित्रांनो, आपण जर आतापर्यंत आपल्या चॅनलला सबस्क्राईब नसेल केलं तर सबस्क्राईब करा आणि बाजूची घंटा दिसते ती जरूर दाबा. मी ती घंटा यासाठीच आपल्याला दाबण्यास सांगतो की जेणेकरून मी टाकलेले व्हिडिओ आपल्यापर्यंत लवकरात लवकर पोचतील. तर मित्रांनो, अशामध्ये म्हणजे आपली कपाशी जर लाल झाली असेल, चला मी आपल्याला एखादं पान किंवा काही दाखवण्याचा प्रयत्न करतो. तर ती माझ्या कपाशीमध्ये तर नाहीत मित्रांनो. मी सुरुवातीपासून त्याचं नियोजन योग्य केलं होतं त्यामुळं माझ्या कपाशीत लवकरात लवकर लाल पानं ते सापडत नाही मित्रांनो. तरी चला एक अर्धं झाड तसं तर राहतंच. चला मित्रांनो, आपण पाहू शकता ही सुरुवाती अवस्था आहेत मित्रांनो. हे थोड्याफार प्रमाणामध्ये पान लाल होण्यास सुरुवात झालेली आहेत. तर मित्रांनो, अशा ठिकाणी आपल्या कपाशीमध्ये आपण त्याला लाल्या रोग पण म्हणतो की कपाशीवर लाल आला. तर मित्रांनो, ते येण्याचे कारणं काय आहेत तर त्यापैकी आपण पाहू शकता की जास्त प्रमाणात पाऊस जर झाला म्हणजे संततधार पाऊस चालू असला तर जमिनीतील अन्नद्रव्य पाण्यामार्फत खाली खाली सरकत जातं, म्हणजे झाडांच्या मुळात तिथपर्यंत राहत नाही, तिथपर्यंत अन्नद्रव्य खाली चाललं जातं. त्यामुळं आपल्या झाडाला अन्नद्रव्याचा पुरवठा कमी होतो, परिणामी कपाशीचे पाने लाल होतात, कपाशीची वाढ खुंटते, पाते गळ होते. आणि मित्रांनो, दुसरं एक कारण म्हणजे आपल्याकडं पाऊस न पडणं, म्हणजे पावसाचा मोठा खंड पडणं, त्यामुळे आपल्या जमिनीला भेगडा पडतात आणि आपल्या अन्नद्रव्य शोषण करणाऱ्या मुळ्या तुटल्या जातात, त्यामुळे सुद्धा आपल्या कपाशीचे पाने लाल होतात. त्यामुळे काय होतं मित्रांनो, बऱ्याच ठिकाणी आपल्या कपाशीवरती आपल्याला तुडतुडे, पांढरी माशी किंवा रस शोषण करणारे इतर किडे आढळतात आणि आपल्याला म्हणजे बऱ्याच शेतकऱ्यांना वाटतं की त्या किडीमुळं आपल्या कपाशीची पाने लाल होत आहेत. तर मित्रांनो, ते जण आपल्या बरोबर आहेत की किडीमुळं पण होतात. तर ते कसं, ज्यावेळेस आपल्या कपाशीला अन्नद्रव्य कमी पडतं तर ती कीड उरलेलं अन्नद्रव्य शोषून घेण्याचा प्रयत्न करते, त्यामुळे आपल्या कपाशीतील अन्नद्रव्य कमी झाल्यामुळे कपाशीचे पाने लवकरात लवकर लाल होण्यास सुरुवात होते. तर मित्रांनो, आपल्याला त्यासाठी काही उपाययोजना करणं जरुरीचं आहेत की आपल्या इकडे जर ओल असेल तर आपण त्याला खत देऊ शकता. तर मित्रांनो, सुरुवातीला आपण जाणून घेऊ लाल का पडते. तर मित्रांनो, नत्र म्हणजे युरिया आणि मॅग्नेशियम ह्या दोन घटकामुळे आपल्या कपाशीचे पाने लाल पडतात. आपली कपाशी जर खूप प्रमाणात लाल दिसत असेल तर आपल्याला तिला अन्नद्रव्याचा पुरवठा करणं जरुरीचं आहे. त्यामुळं आपल्या जमिनीत जर ओल असेल तर आपल्याला युरिया आणि त्यासोबत मॅग्नेशियम, म्हणजे युरिया 20 किलो आणि 5 ते 10 किलो मॅग्नेशियम एकरी देणं जरुरीचं आहे. तर आपण ओल असताना ही खतं जमिनीतून देऊ शकता. आणि मित्रांनो, आपल्या जमिनीत जर ओल थोड्याफार प्रमाणात कमी असेल, म्हणजे खत टाकलं तर विरघळण ते कपाशीला भेटणार नाही ह्या स्थितीमध्ये जर असेल तर आपल्याला 1 पंपसाठी 100 ग्रॅम DAP घेऊन त्याची फवारणी आपण कोणत्याही कीटकनाशकासोबत करू शकता. त्यामुळं आपल्या कपाशीला पाना वाटं लवकरात लवकर अन्नद्रव्याचा पुरवठा होईल आणि आपली कपाशी परत हिरवी होण्यास सुरुवात होईल. तर चला मित्रांनो, व्हिडिओ कसा वाटला कमेंट्समध्ये नक्की कळवा. हो मित्रांनो, आपले जर काही कपाशी, तूर आणि सोयाबीन याविषयी जर काही प्रश्न असतील तर कमेंट्समध्ये नक्की कळवा. आणि व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करायला विसरू नका आणि आपल्या इतरही मित्रांना शेअर करा, जेणेकरून इतरही शेतकऱ्यांना याचा फायदा होईल. चला तर मग मित्रांनो, भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये अशीच नवनवीन माहिती घेऊन आपल्या इंडियन फनी फार्मर या यूट्यूब चॅनलवर.